नमस्कार, मी रोहिणी आपल्या किचनच्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत चिकन सुक्कं बनवणार आहे. तर चला मग, इथे मी 1/2 किलो चिकन घेतलं आहे. याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे. चिकनला मी आलं लसूण पेस्ट हळद लावून घेतलं आहे. तसेच 2 चमचा दही लावून घेतलंय आणि सगळं एकत्रित करून घेतलं आहे. तोपर्यंत इकडे आपण फोडणीची तयारी करून घेऊ. त्यासाठी इथे मी तीळ, खोबरे, आलं, लसूण आणि इथे मी खडा मसाला वापरलंय. यात लवंग, दालचिनी, जिरे, धने आहे, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा इत्यादी साहित्य घेतलं आहे. पहिल्यांदा खोबरे भाजून घ्या. नंतर तीळ आणि खडा मसाला भाजून घ्या. मग कांदा लालसर होऊपर्यंत भाजून घ्या. त्यात लसूणही भाजून घ्या. नंतर टोमॅटो पण भाजून घ्या. मिक्सरमध्ये आधी खडा मसाला बारीक करून घ्या. नंतर खोबरे बारीक करा. मग टोमॅटो आणि कांदा, कोथिंबीर घालून बारीक पेस्ट बनवून घ्या. इथे मी पातेलमध्ये तेल घेतलंय. तेल गरम झाल्यावर हळद घालून घ्या. नंतर चिकन घाला आणि एकत्रित करा. इथे मी मोठं मीठ वापरलं आहे. तुम्ही बारीक मीठ देखील वापरू शकता. नंतर प्लेट झाकून त्याच्यावर पाणी घाला. पाणी गरम झालं की ते चिकनमध्ये घाला. पुन्हा पाणी घालून गरम झालं की ते पाणी चिकनमध्ये घाला. तुम्ही बघू शकताय इथे चिकन शिजलेलं आहे. नंतर गॅसवर कढई ठेवला आहे. त्यात तेल घाला. तेल तापलं की त्यात आधी खडा मसाला बारीक केलेलं पेस्ट घालून घ्या. थोड्या वेळानं बारीक केलेलं खोबरे घाला. सगळं एकत्रित करा. नंतर यात कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट घाला. ग्रेव्ही सगळी छान भाजून घ्या. नंतर त्यात धने पावडर घाला. तुमच्या टेस्टनुसार चटणी घाला आणि चवीनुसार मीठ घालून सगळं एकत्रित करून घ्या. थोड्या वेळाने आळणीचे पाणी या ग्रेव्हीमध्ये घाला, कारण ग्रेव्ही थोडी ओलसर होईल. नंतर यात शिजलेलं चिकन घालून सगळं एकत्रित करा. थोड्या वेळानंतर
शिजलेलं चिकन काढून पहा. हे शिजलेलं चटकदार गावरान झणझणीत चिकन काढायला घ्या. कोणालाही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. असे हे झणझणीत गावरान चिकन तुम्हीही बनवून पहा. माझा हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. अशाच गावरान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.